डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना, जीईआरडी, अन्ननलिकेमध्ये जळजळणे, तोंडामध्ये आंबट करपट, तिखट गुळण्या येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजीबंडा इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। सुप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने अल्पावधीत 100 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केलाय। संस्थेच्या चमकदार कामगिरीचे बँकिंग क्षेत्रासह परिसरातून मोठे कौतुक होत आहे। ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावर संस्थेला 100 कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठता आलाय। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे। कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी ठेवेदार आणि सभासद यांच्यासह सर्व हितचिंतकांचे आभार मानले। ग्रामीण भागातील लोकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रतापशेठ साळुंखे यांनी विटा शहरात 16 वर्षांपूर्वी शिवप्रताप पतसंस्थेची स्थापना केली। अल्पावधीतच या पतसंस्थेने बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवत 100 कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले। संस्थेने कमी व्याजदरातील सोने तारण कर्जाला प्राधान्य दिले आहे। शिवप्रताप संस्थेने 73 कोटी 84 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे। गुंतवणूक 37 कोटी 51 लाख रुपये, ठेव 100 कोटी 47 लाख, स्वनिधी 7 कोटी 24 लाख इतका आहे। संस्थेला आतापर्यंत 15 आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाले आहेत। लवकरच विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे भव्य मुख्यालय उभारण्यात येणार आहे। बघूया कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे काय म्हणाले। आपल्या शिवप्रताप पतसंस्थेच्या आज 100 कोटी ठेवी पूर्ण झालेली आहे। 2002 साली सोने चांदी गला व्यावसायिक दादांच्याकडे आले आणि संस्था स्थापन करण्याविषयी मनोदय बोलून दाखवला। परंतु 2002 साला हा सरकाराच्या बाबतीत अतिशय वाईट होतं, पतसंस्था पडत होत्या आणि अशात नवीन संस्था स्थापन करणं फार जिकिरीचं काम होतं। परंतु अडचणीत मार्ग शोधणाऱ्या दादांनी त्यामध्ये ज्या संस्थांच्या पूर्वीच्या संस्थांच्या चुका झाल्या त्या सुधारून स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि 11 जुलै 2002 रोजी संस्थेची स्थापना केली। पहिल्याच दिवशी 125 कोटी ठेवी आणि 500 सभासद अशी संस्थेची दमदार सुरुवात झाली आणि कालांतराने सर्व क्षेत्रातील लोक यामध्ये सामील होत गेले। मग या भागातील पोल्ट्री व्यावसायिक असतील, यंत्रमाग धारक असतील, छोटे मोठे भाजीपाला व्यापारी असतील, द्राक्ष बागायतदार असतील, हे सर्व यामध्ये सामील होत गेले आणि खऱ्या अर्थाने संस्थेची व्याप्ती वाढली आणि गेल्या 17 वर्षात संस्थेने आज 101 कोटी ठेवी जमा केलेले आहेत आणि 180 कोटीचा व्यवसाय केलेला आहे। या पाठीमागे ज्यांनी या संस्थेवरती विश्वास दाखवला ते सर्व ठेवीदार, हितचिंतक, सभासद या सर्वांचं प्रथम मी आभार मानतो। त्याचबरोबर संचालक मंडळ यांनी योग्य धोरण राबवून संस्थेचं विश्वासदर्शक वातावरण निर्मिती केलं, त्यांचंही मी आभार मानतो। त्याचबरोबर ज्यांच्या अथक परिश्रमानं आणि सेवा देण्याच्या वृत्तीमुळे संस्थेवरती असणाऱ्या निष्ठेमुळे आज संस्थेची एवढा टप्पा पूर्ण केलेला आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी विशेष आभार मानतो। त्याचबरोबर पिग्मी एजंट यांचे या निमित्तानं मी आभार मानतो। आज संस्थेच्या 100 कोटी ठेवी झालेली आहे। ज्या पद्धतीनं संस्थेची संख्यात्मक वाढ झालेली आहे त्या पद्धतीनं संस्थेनं गेल्या 17 वर्षात गुणात्मक वाढ कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आतापर्यंत संस्थेला 15 आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळालेले आहेत। सतत ऑडिट वर्ग अ राहिलेला संस्था नफ्यात राहिलेली आहे, त्यामुळं आपण 15% इतका डिव्हिडंड आज देऊ शकलेला आहे। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज।